नमस्कार, मी हिमाली मोहिते. झी 24 तास वर न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज सेलिब्रिटी अँकर म्हणून आपल्या स्टुडिओत जी व्यक्ती आली आहे, तिला कदाचित तुम्ही त्याच्या खऱ्या नावापेक्षाही सुजय म्हणूनच जास्त ओळखत असणार, कारण त्याची दिल दोस्ती दुनियादारी ही मालिका घराघरात पोहोचली आणि सुजय अर्थात सुव्रत सगळ्यांचा लाडका अभिनेता ठरला. एक वर्ष शिक्षकाची नोकरी केली, मात्र मन अभिनयाकडे असल्यामुळे अभिनयातच करिअर करायचं ठरवलं. म्हणून त्यानं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिक्षण घेतलं आणि त्याला संधी मिळत गेली. सध्या सुरू असलेलं डान्स महाराष्ट्र डान्स या रियालिटी शोचं सूत्रसंचालन, दिल दोस्ती दुनियादारी ही मालिका, अमर फोटो स्टुडिओ हे नाटक यामध्ये ज्या भूमिका त्यानं साकारल्या आहेत त्याला छेद देणारी भूमिका तो आता आपल्यासमोर घेऊन येतोय आणि तेही आपल्या पहिल्या वहिल्या सिनेमातून. शिकारी हा त्याचा सिनेमा 20 एप्रिलला प्रदर्शित होतोय. याच संदर्भात तो आपल्याशी गप्पा मारणार आहे. स्वागत करूया सुव्रत जोशीचं. सुव्रत, खूप खूप स्वागत आहे झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये तुझं. आम्हाला तुझ्या नव्या प्रोजेक्टबद्दल, नव्या सिनेमाबद्दल, पहिल्या सिनेमाबद्दल बरंच काही जाणून घ्यायचं आहे, मात्र आज आधी आपण वळणार आहोत ते बातम्यांकडे. येस, आजचा दिवस राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी सोन्याचा दिन ठरलाय. भारताने आज 3 सुवर्णपदकांची कमाई केली. आज सकाळी कोल्हापूरची सुवर्णकन्या तेजस्विनी सावंतनं 50 मीटर थ्री पोझिशन प्रकारात सुवर्णपदक मिळवलं. गुरुवारी सकाळी तेजस्विनीनं 50 मीटर प्रोन प्रकारात रौप्य पदक कमावलं होतं. त्यानंतर अनिश भानवालनं 25 मीटर रॅपिड पिस्तूल प्रकारात राष्ट्रकुल स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित करून सुवर्णपदकाची कमाई केली. तर बजरंग पुनियानं कुस्तीमध्ये सुवर्णपदक पटकावलंय. 65 किलो वजनी गटात त्यानं हे सुवर्णपदक पटकावलंय. मराठमोळ्या तेजस्विनी सावंतनं राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. नेमबाजीत 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात तिनं सुवर्णवेध साधला. या सुवर्णपदकासह तेजस्विनीनं भारताचा तिरंगा गोल्ड कोस्टमध्ये डौलानं फडकवलाय. तेजस्विनी सावंत भारताची सुवर्णकन्या. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये तिनं भारताची मान पुन्हा एकदा अभिमानानं उंचावली. नेमबाजीत भारताला सुवर्णपदकाची कमाई तेजस्विनीनं करून दिली. 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात तिनं अचूक नेम साधत सुवर्णपदक पटकावलं. या प्रकारात तिनं विक्रमी गुण मिळवत सुवर्णपदक पटकावलंय. तिनं अंतिम फेरीत 417.4 गुण मिळवले. राष्ट्रकुल स्पर्धेतील हा नवा विक्रम ठरला. नेमबाजीत भारताला कायमच कुठल्याही स्पर्धेत पदकाची 100% गॅरंटी असते आणि तेजस्विनीनं भारताच्या खात्यात आणखीन एका पदकाची भर घालून दिली आहे. तेजस्विनी सावंत, कारण तिने फायनल्समध्ये इतकी सुंदर कामगिरी केली. तिचा जो फिलिंग इन्स्टिंक्ट, शेवटचे 5च्या 5 टेन्स हे सगळे इतके छान होते की स्वर्णपदक मिळणार तिच्या त्या बॉडी लँग्वेजवरून अगदी कळत होतं. आणि जसंच आपण काल बोललो तसंच घडलं. आज तेजस्विनी सावंतनं महाराष्ट्र आणि भारतासाठी सुवर्णपदक मिळवलं. 2018 राष्ट्रकुल स्पर्धेतील तेजस्विनीचं हे दुसरं पदक ठरलं. याआधी 50 मीटर रायफल प्रेन प्रकारात तिनं रौप्य पदक पटकावण्याची किमया साधली होती. तेजस्विनीच्या या सोनेरी यशामुळे कोल्हापुरात तिच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तेजस्विनीच्या कुटुंबियांनीही या सुवर्णपदकाचा जोरदार जल्लोष केला. आनंद गगनात मावत नाहीये आणि पुन्हा तेजस्विनीने ती सुवर्णकन्या आहे हेच तिने पुन्हा सिद्ध केलं की भारताची गोल्डन गर्ल आहे तिने हे सिद्ध केलं. आणि तिचा माझा सकाळी फोन झाला. 15 तारखेला पुण्यामध्ये ती सकाळी येते आणि तिचं स्वागत केल्यानंतर आम्ही भावना व्यक्त केली की कालचं सिल्वर आणि आजचं गोल्ड ही दोन्ही मेडल्स आपल्या जे भारतीय जवान आहेत जे युद्धामध्ये लढताना अपंग झालेत आणि पुण्यामध्ये जी AFMC संस्था तिथे ते ट्रीटमेंट घेत आहेत त्या जवानांना आपण ती ही मेडल समर्पण करतोय. या क्षणी मला खूप आनंद झाला आहे की माझ्या मुलीनं तेजस्विनीनं भारतासाठी आणखी एक सुवर्णपदक जिंकून आपल्या भारताचा तिरंगा सगळ्यात उंच फडकावलेला आहे. या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे आणि आनंदही खूप झाला या गोष्टीचा. कॉमनवेल्थच्या तयारीसाठी तिनं खूप मेहनत घेतली आणि तिच्याबरोबरच तिच्या पर्सनल कोच ज्या कुहेली गांगुली आहेत यांनी पण तिच्यावर खूप मेहनत घेतलेली आहे. खूप बारीक सारीक गोष्टींचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. विचार करून तिला त्या पद्धतीनं तिचं ट्रेनिंग त्या घेत आहेत आणि त्या रोज तिच्याशी कायम टचमध्ये राहून तिचं जास्तीत जास्त चांगलं ट्रेनिंग कसं होईल इकडं लक्ष देत आहेत. आणि तेजू त्यांच्या सांगण्यानुसार
खूप मेहनत घेते, खूप कष्ट घेते, तिनं स्वतःच्या अनेक गोष्टी सॅक्रिफाईस केलेल्या आहेत त्याच्यासाठी आणि त्या सगळ्या मेहनतीचं फळ आहे तिचं. अर्जुन पुरस्कार विजेत्या तेजस्विनीनं 2010 शूटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावलं होतं. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय नेमबाज ठरली होती. तेजस्विनीच्या या सुवर्ण यशाचं देशभरात कौतुक होतंय. आता आगामी काळात तिच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे. कोल्हापूरहून प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. दिल्लीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. प्रसाद ओक दिग्दर्शित कच्चा लिंबूला यंदाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. न्यूटनला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर सर्वोत्कृष्ट लोकप्रिय सिनेमा ठरला आहे बाहुबली 2. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या पावसाचा निबंध या लघुपटानं 2 राष्ट्रीय पुरस्कार पटकावले. नागराज मंजुळे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तर अविनाश सोनावणे यांना सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफीसाठी पुरस्कार जाहीर झालाय. आपण केस कापले तर कसे दिसणार? एकदम शशी कपूर कसे. याच विषयी आता मी सुव्रतशी बोलणार आहे. सुव्रत, राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली आणि यात मराठीनंही बरीच बाजी मारलेली आहे, काय वाटतं? मला फारच आनंद झालाय. मराठीने यावेळीही फार अनेक पुरस्कार जिंकलेत. मला फार आनंद वाटतोय कारण नागराज मंजुळे सर हे आपल्या सगळ्यांचे लाडके दिग्दर्शक आहेत. यावेळेसही त्यांना मिळालाय. सगळ्यात महत्त्वाचं मला 2 गोष्टींसाठी खूप आनंद झाला. एक तर प्रसाद दादा, प्रसाद ओक, ज्याने माझ्याबरोबर आत्ता शिकारी चित्रपटातही भूमिका साकारली आहे, त्याचा पहिलं दिग्दर्शन होतं आणि पहिल्याच दिग्दर्शनात त्याने बाजी मारली आहे. कच्चा लिंबू फारच सुंदर फिल्म आहे. आणि दुसरा मला अतिशय आनंद झाला की अमर फोटो स्टुडिओ ज्या नाटकात मी काम करतो त्या नाटकाचा दिग्दर्शक आणि अर्थातच आपल्या सगळ्यांचा लाडका निपुण धर्माधिकारी याला धप्पा सिनेमासाठी एक राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा झाली. राष्ट्रीय एकात्मतेसाठी जो चित्रपट संदेश देतो त्या चित्रपटाला हा पुरस्कार दिला जातो. सो आय एम व्हेरी हॅपी आणि सगळ्यांना माझ्याकडून अभिनंदन. सगळेच खुश आहेत कारण मराठीने या सिनेमांमधून बाजी मारलेली, या पुरस्कारांमध्ये बाजी मारलेली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा पुढच्या बातमीकडे बघूया. चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च मानला जाणारा दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार यावर्षी दिवंगत ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांना जाहीर झालाय. विनोद खन्ना यांनी हिंदी चित्रपटात दिलेल्या योगदानाबद्दल दादासाहेब फाळके पुरस्काराच्या रूपानं त्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. तर दुसरीकडे विनोद खन्नानीच समकालीन असलेली दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हिलाही यंदाचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालाय. मॉम या चित्रपटासाठी श्रीदेवीला हा पुरस्कार जाहीर झालाय. दोघांनाही मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला. पापा आज आप बहुत हैंडसम लग रहे हो. क्या चाहिए? तारीफ हजम नहीं होती है आपको. अरे पिछली बार जब मैं हैंडसम लगा था ना. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याने मध्यंतरी कृष्णाची भूमिका करायला आवडेल असं म्हटलं होतं. त्याने ही भूमिका पडद्यावर साकारण्याचा तसा निश्चयही केला होता. यासाठी एका बिग बजेट सिनेमाची जय्यत तयारीही त्याने सुरू केली होती. मात्र आता आमिर स्वतःच ही भूमिका करू की नको या द्विधा मनस्थितीत आहे. का ते पाहूया. कृष्णाची भूमिका साकारायला आमिर घाबरतोय. हजार कोटींच्या प्रोजेक्टसाठी आमिरचा नकार. आता नाही पूर्ण होणार आमिरचं स्वप्न. गेल्या वर्षी आमिरने एक घोषणा केली होती की त्याला कृष्ण किंवा कर्ण पडद्यावर साकारायला आवडेल. मेरा एक ड्रीम है कि मैं महाभारत बनाऊं. तो वो अभी तक अनफुलफिल्ड है और पता नहीं वो फुलफिल होगा कि नहीं, क्योंकि वो मैं डरता भी बहुत हूँ. बिकॉज महाभारत इज सच एन अमेजिंग पीस ऑफ राइटिंग. तो मैं उसको जस्टिफाई कर पाऊंगा नहीं कर पाऊंगा, तो मैं डरता भी हूँ और बहुत बड़ा काम है वो. आमिर ने ही घोषणा करताच या प्रोजेक्ट कडे अनेकांच्या नजरा वळल्या होत्या. एवढंच नाही तर या मेगा प्रोजेक्टला फायनान्सर सुद्धा मिळाल्याचं म्हटलं जात आहे. पण एवढं सगळं असूनही आमिरला मात्र आता या प्रोजेक्टची भीती वाटू लागली आहे.
आता आमिरला कसली भीती वाटतीये? ऐतिहासिक पौराणिक सिनेमांना देशभरातून काही संघटनांचा तीव्र विरोध झाल्याची उदाहरणं नुकतीच पाहायला मिळाली. त्यामुळे हे महाभारत पडद्यावर आणलं तर आपल्यालाही अशाच विरोधाला सामोरं जावं लागेल ही चिंता आमिरला सतावू लागली आहे. कृष्णाची भूमिका करणं हे आमिरचं स्वप्न आहे, मात्र ही भूमिका पडद्यावर मांडताना विघ्न संतोषी संघटनांचा विरोध तर होणार नाही ना, याची धाकधूकही आमिरला वाटतेय. कारण जेव्हापासून आमिरनं आपण महाभारतावर सिनेमा करणार असल्याचं जाहीर केलंय तेव्हापासूनच त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात झालीय. आमिरला अनेक टोमणे मारण्यात आले, अर्थातच यामुळे कोणत्याही कलाकाराला त्रास होणारच. आता या सगळ्या त्रासामुळे आमिर खंबीरपणे सिनेमा करण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम राहणार की नको ही भूमिका म्हणत हा सिनेमा सोडून देणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. आज वसंत वैभव मध्ये आपण जाणार आहोत पुण्याला आणि पाहणार आहोत तिथल्या सोनसळी उन्हातली रंगपंचमी. पाहूयात वसंतानं पुण्यात मुक्त हस्तानं केलेली उधळण. रंग माझा तुला, गंध माझा तुला, बोल काही तरी, बोल काही तरी. पुण्यातल्या उन्हाळ्यातली ही रंगपंचमी, गुलमोहोर, सोनमोहोर आणि नीलमोहरांनी पुण्याचा वसंत रंगीबिरंगी केलाय. रस्त्याच्या कडेला अगदी सहज दिसणारी ही झाडं एरवी गर्द पानांची सावली देतात. उन्हाळ्यात मात्र एकमेकांच्या बहराशी अगदी स्पर्धाच करत असतात. त्यातला गुलमोहोर हा तसा सगळ्यांच्या ओळखीचा. कधी या गुलमोहराची फुलं लावून लहानपणी वाघनखांचा खेळ खेळलेला, तर कधी हा गुलमोहोर साहित्यात भेटलेला. हा गुलमोहोर 18व्या शतकात इंग्रजांनी भारतात आणला, तेव्हापासून तो भारतात रुजला आणि फुलला. साधारण ब्रिटिश आले जेव्हा साधारण 100-150 वर्षापूर्वी, हे ब्रिटिश लोकांनी ही आणलेली झाडं आहेत. कारण ब्रिटिश लोकांना रंगीबिरंगी आणि सुंदर फुलांच्या झाडांबद्दल खूप मोठं आकर्षण आहे, त्यामुळे जिथे जिथं ते गेले तिथं त्यांनी सगळी परदेशात आणून लावलेली आहेत ही. आणखी ही झाडं म्हणजे आपल्या इथली झाल्यासारखीच झाली आहे, कारण त्याला आता त्या आपल्या इथल्या लोकांचं आकर्षण असल्यामुळे त्याला मराठी नावं मिळाली आहेत. मूळची मराठी नसलेली परंतु अशी ही मराठी नावं मिळालेली आहेत. पुण्यातल्या जंगली महाराज रस्ता, कर्वेनगर, आनंदनगर या परिसरात दुपारी रस्त्यांवर सोनमोहोर अशा पायघड्या घालतो. अगदी बोटाच्या पेरा एवढीच मात्र मंद वास असणारी सोनमोहराची फुलं वसंताची चाहूल लागली की फुलायला सुरुवात होते. वाऱ्यानं एक टिचकी जरी मारली तरी याचे सडेच्या सडे रस्त्यावर पडतात. त्यामुळे हा रस्त्याच्या कडेने खूप लावला जातो. या बहाव्यावरती अनेक प्रकारचे किडे आणि त्याच्याशी संबंधित असतात. त्याची पानं छोटी वटवागळं खातात, त्याच्या पानांवरती काही फुलपाखरं अंडी घालतात. त्यामुळे बहावा जर आपल्या बागेमध्ये असेल तर आपल्याला खूप निसर्गाची वेगवेगळी रूपं बघायला मिळतात बहाव्यामुळे. पुण्यात खुललेला हा नील मोहोर, अगदी लहान पाकळ्यांचं आणि फिक्कट जांभळ्या रंगाची फुलं असणारं हे झाड. या झाडाला उन्हाळ्यात येणारा बहर 1.5 ते 2 महिने असतो. नील मोहोर, सोनमोहोर, गुलमोहोर एकाच कुटुंबातली तिकडी. हे सगळेच परदेशातून येऊन पुण्यात स्थायिक झाले, रुजले, फुलले आणि पुण्याचा वसंत आणखी समृद्ध झाला. अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. इथे घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.